शीर्षकच गमतीशीर आहे ना आज कारण दोन हजार एकोणीसपासून आपण पाहत आलो आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना ही ज्या पद्धतीनं पवार युनिव्हर्सिटीतून जे पास आऊट झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसारखी वागायला लागली आहे आणि मग सरते शेवटी पक्ष फुटला महाराष्ट्रातला मराठी माणूस जो बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना फॉलो करत होता तोही दोन तुकड्यांमध्ये विभाग लागेल ही तर एक झलक होती पवारांनी ज्या कूटनीतीनं महाराष्ट्रात दोन हजार चौदापासून साखर पेरणी करायला सुरुवात केली होती त्या साखरेला ऊस लागण्याचा हा काळ आहे जनरली ऊसाच्या रसापासून साखर बनते साखरेपासून ऊस बनत नाही की रुजत नाही पण शरद पवार हे एक अजब असं रसायन आहे जे काहीही करू शकतं दोन हजार चौदाला त्यांनी सेना भाजपाच्या तुटलेल्या युतीच्या भुसभुशीत जमिनीत पहिल्यांदा साखर पेरली ती भाजपाला न मागता पाठिंबा देऊन तिथेही त्यांच्या साखर पेरणीला यश आलं फडणवीसांनी त्यावर काहीही न बोलता तो पाठिंबा स्वीकारला भाजपाचं एकट्याचं सरकार चार पाच महिने चाललं देखील मग उद्धवजींना उपरती झाली आणि ते सरकारमध्ये सामील झाले एकनाथ शिंदे हे सेनेचे गटनेता म्हणून आधी विरोधी पक्षनेता होते नंतर त्यांना मंत्रिपद मिळालं तीन महिन्यांपूर्वी जे सत्तांतर झालं त्यात शिंदे तडक मुख्यमंत्री बनले फडणवीसांचा प्रवासही दोन हजार चौदा पूर्वीच्या विरोधी पक्षनेता ते मुख्यमंत्री नंतर पुन्हा विरोधी पक्षनेता आणि आता उपमुख्यमंत्री असा जो काही झाला आहे त्यामागेही शरद पवारांनी जी साखर पेरणी करून ठेवली आहे तीच कारणीभूत आहे कसं काय बुवा तर सांगतो पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि ही बेलही दाबा म्हणजे आमचे सगळे व्हिडिओ जसे अपलोड होतील तसे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल झालं आहे काय मित्रांनो हो, मागच्या पंधरा दिवसांपासून यूट्यूब रेकमेंडेशन्समध्ये आकार डिजिनचे व्हिडिओ येणं बंद झाले तर त्यामागचं राजकारण पूर्ण केव्हा तरी समजावून सांगेन पण आता तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी जर हे व्हिडिओ वारंवार पाहिले किंवा फॉरवर्ड केले तरच यूट्यूब कदाचित आपलं हे धोरणही बदलेल अशी अपेक्षा आहे तेवढी मदत तुम्ही मला कराल अशीसुद्धा अपेक्षा आहे असो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डिजिन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो जरी परवा प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीला उपस्थित असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भातला असला तरी शिवसेना आणि आंबेडकरी विचारांचे लोक किंवा नेते हे अचानक उद्धव ठाकरेंच्या गुडबुक्समध्ये कसे काय बरं यायला लागलेत किंवा या, लाग कि या लोकांच्या गुडबुक्समध्ये ठाकरे कधीपासून यायला लागले या मूळ प्रश्नानं सुरू होतो पण या स्थितीला कारणीभूत शरद पवारच कसे आहेत हे तुम्हाला समजावणं आवश्यक वाटलं म्हणून आधी जरा पवार युनिव्हर्सिटीचा उल्लेख मला करावा लागला मी नुसता उल्लेखच के केला आहे बरं का त्यांचा नेमका काय रोल आहे हे हो तुमच्या लक्षात आलेलं असेलच पण मी त्या मुद्द्यावर सविस्तर थोड्या वेळाने बोलणार आहे पुढे विवेचनात येईलच शिवशक्ती आणि भीमशक्ती ही जी संकल्पना होती ती पहिल्यांदा बाळसं धरू लागली ती नामदेव ढसाळ जेव्हा मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांना भेटले आणि त्यांनी आपल्या गटाचा पाठिंबा दलित पॅन्थरचा जा। शिवसेनेला जाहीर केला तेव्हापासून त्याआधीही ते रासू गवई वगैरे जी काही मंडळी होती रिपब्लिकन पक्षातली त्यांचं बाळासाहेबांशी तसं चांगलं रिलेशन होतं पुढे ढसाळ सामनातून कॉलमही लिहू लागले ढसाळांना सेनेनं या पलीकडे काय दिलं यावर बोलण्यात आता काही असेल नाही आहे पण विदर्भातले जामबुवंतराव धोटे आणि दलित पॅन्थरचे संस्थापक नामदेव ढसाळ हे बाळासाहेबांच्या सेनेशी जुळवून घ्यायला तयार झाल्यानं दलित तरुणांमधला शिवसेनेवरचा जो राग होता तो बराचसा निवळायला मदत मात्र झाली होती तर या गोष्टी आणीबाणीच्या नंतरच्या एक दोन वर्षांमधल्या आहेत जेव्हा मी जो मी द जामोंदराव धोटेंचा उल्लेख केला ढसाळ हे गोलफिट्यावरचे वंचितांचे नेते स्वतः कवी लेखक पण बणंग मनोवृत्तीमुळे त्यांना पुढे जनाधार टिकवता आला नाही पण ढसाळांचा रोल इथे संपतो असं नाही जर आपण शिवसेनेच्या उदयास्ताकडे म्हणजे एकूण त्यांच्या जडणघडणीकडे पाहिलं तर ज्या वेळेला शिवसेना स्थापन झाली त्यानंतरचा जो काळ होता काँग्रेसमधल्या सरंजामशाहीला कंटाळून जो बहुजन तरुण वर्ग बाहेर पडायचा काँग्रेसमधून तो शिवसेनेत यायचा मुंबई बाहेरची शिवसेना म्हणजे मराठेतर बहुजन समाजातला ठेचकाळलेला तरुण या तरुणांचा जसा काँग्रेसमधल्या तालेवरांवर राग होता तसाच तो आरक्षणावर चौकडी मारून बसलेल्या दलित समाजावरही होता त्यामुळे पुढे बाळासाहेबांना राग चुचकारण्याचं फुलवण्याचं धोरण अवलंबलं सेनेत जातपात मानली जात नव्हतीच पण जेव्हा मतांचं राजकारण समोर दिसू लागलं ना तेव्हा खुद्द शिवसेना प्रमुखांनी दलित विरोधी भूमिका घेतल्या त्या त्यांनी आपल्या पद्धतीने पटवूनही दिल्या लोकांना अगदी मराठवाड्याच्या विद्यापीठ नामांतराचा प्रश्न जेव्हा चिघळला होता तेव्हा शिवसेनेची विद्यार्थी सेना जी राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करायची त्या विद्यार्थी सेनेनं अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता पॅन्थर आणि रिपब्लिकन तरुणांशी उघडपणे दोन हात करताना विद्यार्थी सेनेचेच तरुण शिवसैनिक आघाडीवर होते आता जे खासदार आमदार आहेत ते त्यावेळेस सेनेचे पदाधिकारी होते पण त्यांचा या आंदोलनात नेमका काय रोल होता किती सहभाग होता हे सुद्धा तपासून पाहायला हवं आज भलेही त्या आम्ही सेना रुजवली वाढवली के आंदोलनं केली अशा गमजा मारतात पण हे लोक तेव्हा कुठे असायचे हा प्रश्नही त्यांना कोणीतरी विचारायला हवा असं तो वेगळा विषय दलित आणि वंचित समाजाच्या मनात कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची जी अडी होती आहे ती पूर्वापार आहे नामांतराच्या वेळेस विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायला शिवसेनेनं ना विरोध केला होता बाळासाहेब म्हणायचे यांच्या घरात नाही पीठ आणि मागतायत विद्यापीठ दलितांना साहेबांच्या या वाक्याचा प्रचंड राग आहे अगदी आजही पण साहेबांनी एका मुलाखतीत यावरचं स्पष्टीकरणही दिलेलं आहे तेही ऐकण्यासारखं आहे की आधी स्वतःच्या घरातली चूल कशी पेटेल हे दलितांनी पाहावं मग कुणाच्या तरी सांगण्यावरून उभी राहिलेली कुणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी उभी केलेली ही नामांतरांसारखी जी काय आंदोलन आहेत ती जवळ करावी यात नुकसान दलित तरुणांचं होतं आहे त्यांच्या नामधारी नेत्यांचं नाही मला वाटतं साहेबांचं हे स्पष्टीकरण त्यांच्या भूमिकेशी तर्कसंगत होतं पण ही भूमिका मांडताना त्यांनी वापरले शब्द मात्र एका विशिष्ट वर्गाला समाजाला दुखावून गेले ते कायमचे पुढे ते पुस्तक आलं रिडल सीन हिंदुइझम त्या पुस्तकावरून महाराष्ट्रात मोठा वाद झाला बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकात हिंदू धर्म आणि देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचं सांगत या पुस्तकाला कुणीतरी विरोध केला हे कुणीतरी म्हणजे मोठे इतिहास संशोधक होते बरं का त्यांच्यावरही पवार युनिव्हर्सिटीचा मोठा प्रभाव होता पण अचानक या वादात सेना आणि इतर हिंदुत्ववादी संघटना ओढल्या गेल्या मग खरा सामना रंगला तो दलित आणि शिवसैनिकांमध्येच या रिडल्सवरून जो वाद झाला होता त्या राज्यभरात अनेक ठिकाणी दंगली झाल्या अनेक लोक मारले गेले जखमी झाले घरदारं फुंकली गेली यातून साध्य काहीच झालं नाही पण या दोन समाजात कायमचे तेढ निर्माण झाली दलित सवर्णांचा जो संघर्ष महाराष्ट्रात झाला तो घडवला काँग्रेसी विचारधारे पण त्यात त्यांनी मोहरा म्हणून वापरलं शिवसेने सेना आणि बाळासाहेब हे नाहक बदनाम झाले या सगळ्या गोष्टी हुतात्मा स्मारकावर दलितांचा मोर्चा गेला होता आणि ते स्मारक विटाळलं म्हणून सेनेचे तत्कालीन महापौर छगन भुजबळ यांनी शंभर एक शिवसैनिकांना घेऊन हुतात्मा स्मारकावर जाऊन तिथे गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून शुद्धीकरणही केलं जो मनु सातत्यानं दलितांना छळत आला होता ना त्या मनुस्मृतीनुसार दलितांच्या स्पर्शानं विटाळलेलं हे जे स्मारक आहे ते भुजबळांनी धुवून काढलं एकविसाव्या शतकातली ही सर्वात मोठी प्रतिगामी कृती त्यावेळी सेनेच्या नेतृत्वाकडून केली गेली लांबून बघणारे खुश होते पण महाराष्ट्रातलं दलित मात्र आजही ती जखम हृदयात घेऊन फिरतोय अश्वत थांब्यासारखा पुढे त्यांच्या अनेक नेत्यांनी सेनेशी तडजोड केली अगदी रामदास आठवलेंपर्यंत आज बाळासाहेबही हयात नाही आहेत नामदेव ढसाळेही नाही आहेत रासू गवईही नाही आहेत पण दलित जनतेच्या मनावरचे हे ओरखडे या जखमा भरल्या गेल्या असतील असं वाटत नाही हा राग कायम आपल्या वागण्या बोलण्यातून दाखवत कोण आलं तर प्रकाश आंबेडकर त्याच प्रकाश आंबेडकरांना परवा प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटच्या उद्घाटनाला पाहिलं त्यांच्यानी उद्धवजींची भाषणं ऐकली तेव्हा मला खरं तर उद्धवजींच्या कूटनीतीचं कौतुक करावं असं वाटलं जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही होय बाळासाहेबांनी नामांतराला असणारा विरोध कमी करत नंतर नामविस्ताराचं घोडं पुढे रासू रासूगवई नामदेव ते रामदास आठवले यांच्यासारख्या दलित नेत्यांशी वैयक्तिक संबंध वाढवले त्यांना राष्ट्रीय मदत केली वेळोवेळी पण आंबेडकरी जनता सेनेच्या जातीयवादी चेहऱ्याला पूर्णपणे विसरू शकली नाही आस्था काय दलित चळवळीतले अनेक फायर ब्रँड्स आजही सेनेवर आगपाकड करत असतात लांब कशाला जातात सध्याच्या उद्धव सेनेच्या ताज्या फडफडीत नेत्या सुषमा अंधारे या सेनेबद्दल ठाकरेंबद्दल किती पराकोटीचं वाईट बोलले आहेत बोलायच्या याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत अरे तुरे काय म्हातारा काय आदूबाळ काय अनेकविध शेलक्या विशेषणांची रेलचेल असायची त्यांच्या भाषण हिंदू धर्माबद्दल हिंदू देवी देवतांबद्दल तर अतिशय अश्लाघ्य भाषेत अंधारेत आई घसात आणायचं आई बसली आहे आई बसली आहे आठवत नवरात्रात हा व्हिडिओ तर टॉप ट्रेंडिंगला होता तर प्रकाश आंबेडकरांनी आपला स्टँड कायम ठेवला होता या सगळ्यांमध्ये ते तर शिवसेनेला बाळासाहेबांना शिव्या घालतच होते थे। त्यांची एक फेसबुक पोस्ट कालपासून व्हायरल होते स्क्रीनवर दाखवतो मी तुम्हाला नोव्हेंबर दोन हजार पंधराला ही पोस्ट प्रकाश आंबेडकरांच्या ब्लॉगवरून उचललेली आहे सध्या ती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवर दिसते या पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकरांनी तोच तो कोळसा आहे ज्यात त्यांचा हिंदू विरोधातला राग दिसतो जो काढला जात होता बाळासाहेब आणि शिवसेनेवर यातली भाषा सुद्धा अतिशय टोकदार आहे एकदाही हा माणूस बाळासाहेबांना बाळासाहेब म्हणत नाही तर सतत बाळ ठाकरे बाळ ठाकरे असा एकेरी उल्लेख करतो दलितांना जर महाराष्ट्रात कोणी छळलंय तर ते बाळ ठाकरे नावाच्या माणसानं त्याच्या शिवसेना नावाच्या जातीयवादी संघटनेनं असा एकूणच सूर या पोस्टमधून लावला गेलाय आता आपण मुद्द्यावर येऊया ही पराकोटीची शिवसेना द्वेष्टी हिंदू द्वेष्टी मंडळी अगदी सुषमा अंधारेन सारख्या बामसेफी विचारवंत ज्या स्वतःला प्राध्यापक म्हणवतात पण त्या कुठे प्राध्यापक हे करत होत्या हे त्यांनी एकदा सप्रमाण सिद्ध करावं म्हणजे त्या विद्यापीठाला तीर्थस्थळाचा दर्जा द्या अशी मागणी सरकारकडे करता येईल नाही का संभाजी ब्रिगेड अंधारे ताई प्रकाश आंबेडकर आदी मंडळी अचानक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन नव हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठी कशी काय परत तयार झाली असा प्रश्न समस्त महाराष्ट्रीयन जनतेला पडला असेल दहा हजार वर्षात घडला नव्हता असा चमत्कार आचार्य यात्रेंच्या भाषेतच सांगायचं झालं तर हा असा चमत्कार उद्धवजींनी घडवून आणलाय दहा हजार वर्षात घडला नव्हता असा बाळासाहेबांच्या माघारी शिवसेना सांभाळताना ती टिकवणं आणि वाढवणं अशी जी कसरत होती ती सगळी कसरत करण्याचं श्रेय अनेकदा उद्धवजींना आपसूक दिलं जातं मुद्दाम काही लेखक काही पत्रकार मथळेच्या मथळे भरून काढतात की उद्धवजींनी कशी शिवसेना टिकवली बाळासाहेबांनंतर किती आव्हानं होती त्यांच्या पुढे पण त्यांच्या नेतृत्व क्षमतेपेक्षा त्यांच्यासोबत असणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांना मांडणाऱ्या शिवसैनिकांनी ही सेना सांभाळली होती वाढवली होती मुंबई महानगरपालिका हा तर सेनेचा ऑक्सिजन आहे जीव आहे तो जीव आजवर राहुल शेवाळे सुनील प्रभू यशवंत जाधव किशोरी पेडणेकर आपले ते अनिल कपूर महाडेश्वर यांच्यासारख्यांनी सांभाळलं कोंबडीने दिलेलं सोन्याचं अंड मातृश्रीवर नेऊन पोहोचतं केलं पण हे यापुढे आणखी जास्त काळ चालणार नाही याची चुणूक मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्येच भाजपाने त्यांना दाखवून दिली मग आता राज्यात सत्ता नाही पालिकेवर प्रशासक बसला आहे येणाऱ्या निवडणुका किमान मुंबई महानगरपालिका तरी आपल्या हातात राहावी म्हणून सत्तेची हंडी फोडण्यासाठी उद्धवजी जे खालचे थर लावत आहेत ना त्या थरांमध्ये सुषमा अंधारे आणि प्रकाश आंबेडकर दिसायला लागले पण हे जरा चक्रावणार आहे हे घडवून आणण्याची किमया साधणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं त्यासाठी खुल्या दिलानं कौतुक करायलाच हवं ते चुकलं की आपण जोडतोच की नाही त्यांना पण आज त्यांनी आउट ऑफ द बॉक्स जे काही राजकीय गणित जुळून आणलं आहे त्याबद्दल त्यांना पैकी मार्क्स द्यायलाच हवेत पण मित्रांनो हे मार्क्स कागदावरचे मार्क्स आहेत प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन म्हणजे जी काही वंचित बहुजन आघाडी आहे या आघाडीने सेनेशी से हात मिळवणी केली तरी मुंबईत त्यांची कितीशी ताकद आहे जी सेनेला पालिकेत बहुमताकडे घेऊन जाणारी आहे याचाही विचार करा मुळात अद्याप प्रकाश आंबेडकर हे उद्धव सेनेशी से युती करणार आहेत की नाही ते प्रबोधनकारांच्या कार्यक्रमात आले वगैरे ही हो वेगळी गोष्ट आहे पण युती करतील की नाही हे गुलदश्यात आहे ज्या दलित समाजाच्या मनात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एवढा पराकोटीचा राग द्वेष खदखदत आहे तो समाज सेनेच्या सोबत जाईल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे उद्धवजींनी नवहिंदुत्ववादाची थिअरी मांडलेली असली तरी त्याला पाया हा हिंदुत्वाचाच आहे मग भगव्याला नेळ्याची झालर लावणं वाटतं तितकं सोपं आहे का तर असे अनेक प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो या प्रश्नांची किंवा प्राप्त परिस्थितीची एक दुसरी बाजू आहे ज्याला पवार युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळालेली ज्या पद्धतीनं मागच्या तीन वर्षात सोबत राहून राष्ट्रवादीनं सेना कुरतडली तर त्यानुसार आता इतर छोट्या छोट्या पक्षांना जर त्यांना बाळासाहेबांवरचा जुना राग सेनेवरचा जुना राग काढायचा असेल तर त्यांनीही सेनेचा हात पकडावा आणि खांद्यावर चढून कानात कुर्र करावं पवारांनी जेवढी पोखरली तेवढी पुरेशी नाही आहे म्हणून आता ब्रिगेडीन पाठोपाठ सेफी रिपब्लिकन आणि वंचितांनाही आवतन मिळाले या जेवायला मित्र बरेच गर्भित इशारे या घटनांमधून मिळत आहेत पण सत्तेची हांडी फोडायला निघालेले उद्धवजी त्या इशाऱ्यांकडे कसं आहेत किंवा कसं पाहतील हे आपण इथे बसून सांगणं कठीण कारण उद्धवजी हे अतिशय धूर्त आणि चतुर राजकारणी आहेत हे आता सिद्ध करू लागले त्यांच्या कृतीतून ते दिसू लागले तावा तावाने बोलणाऱ्या अंधारे ताईंनी मागचा महिना गाजवला आदित्य आणि उद्धव ठाकरे हे कुठेच दिसत नव्हते नंतर संजय राऊत जेलमधून बाहेर आले जामिनावर मोठा हो। गाजावाजा करत ते एका योद्ध्याच्या थाटात आपल्या था घरी गेले दोन दिवस राऊत साहेबांनी टी व्हीचा पडदा व्यापून टाकला होता था। अशात शिल्लक सेनेतलं ठाकरेंचं अस्तित्व संपवण्याचा नवा डाव काकांनी खेळला आहे की काय अशी शंका मानत येत होती आणि ह्या सगळ्या परिस्थितीत जे असे विचार डोक्यात येत असताना राखेतून फिनिक्स पक्षी बाहेर यावा तसे उद्धवजी पुन्हा आपल्या ठेवणीतले थे डावपेज बाहेर घेऊन आलेले दिसत आहे असू नका म्हणजे एक उपमा दिली हो मुंबई महाराष्ट्र नवहिंदुत्ववादी झेंडाखाली आणण्याचं त्यांचं सर्वव्यापक पाऊल म्हणजे वामनाचं पाऊल आहे की काय असं वाटावं म्हणजे एका पावलात मुंबई दुसऱ्यात महाराष्ट्र पादाक्रांत अडीच पावलावर देश जाऊ द्या दे तुम्हाला नाही कळणार मी चाय बिस्किटवाल्यांना विचारा ते सांगतील समजून तुला मी गंमत करत नाही आहे बरं का म्हणजे उपहास जरी असला या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं गांभीर्य ओळखा अनेक जण या स्थितीचं वर्णन राज्यातल्या भाजपा प्रणित सरकारला धोका वगैरे असं करतील पण खरा धोका हा युती सरकारला नसून उरल्यास उरल्या शिवसेना उभा ठाला आहे आणि ते ओळखण्या पलीकडचं वातावरण सध्या तिकडच्या गोटात पसरलेलं त्यामुळे आपण जो जो होत आहे बस देखते रहो जागते रहो एवढंच म्हणायचं तुर्तास सांगतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा तुमचं आमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनल आकार डिजी नाईक धन्यवाद नमस्कार